गुणरत्न सदावर्तीची गाडी का फोडली याचं स्पष्टीकरण सरपंच मंगेश साबळे यांनी दिलं। मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे, त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही, परंतु मराठा समाज माजोडा आहे, त्यांना आरक्षण मिळूच देणार नाही असं बोलणाऱ्या सदावर्तेला चाप बसण्याचा प्रयत्न आम्ही केला असं मंगेश साबळे यांनी म्हटलं। मराठा समाजाचं शांततेत चालू असलेलं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाला कुठलाही गालबोट न लावण्याचा गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही, परंतु मराठा समाज हा माजुरडा आहे, मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही, मराठा समाजाची जी सभा आहे ती जत्रा आहे असं वक्तव्य करून आमच्या भावना दुखवण्याचं काम जो व्यक्ती करतोय त्या व्यक्तीला चाप देण्याचं काम या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे। त्यात आम्ही चुकलो जरी असेल, त्यात आम्ही कायदा आमच्याकडनं मोडला गेला असेल, पण लाखो करोडो मराठ्यांच्या अस्मितेचा हा प्रश्न होता, लाखो करोडो मराठ्यांच्या मान सन्मानाचा प्रश्न होता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या आई बहिणीकडे वळून सुद्धा बघितलं ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांना अनुयायांना माजुरडा म्हणणं हे महागात पडणार आहे हे दाखवून देण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे। आणि म्हणून यानंतर जर का शासनानं टिकणार आरक्षण दिलं नाही तर अन्न पाणी त्याग करून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहे, त्याचा काळ वेळ सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगणार आहे। मराठा समाजाचं शांततेत चालू असलेलं हे आंदोलन या ठिकाणी आरक्षण मिळेपर्यंत असंच चालू असणार आहे, ज्याला कुठलाही गालबोट लावण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाही, परंतु शासनाने या घटना लक्षात घेऊन तातडीनं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो। आधीच आम्ही दुःखात आहोत, आधीच आमचे बांधव आत्महत्या करतायत, वीज प्राशन करतायत, त्यांचे परिवार उघड्यावर पडतायत, आणि तशात तुम्ही आम्हाला कान आमचे टोचतात, आमच्या जखमेवर नमक टाकण्याचं मीठ टाकण्याचं काम तुम्ही करतात, हे आम्ही सहन करणार नाही। आणि म्हणून शांततेत चालू असलेलं हे आंदोलन जोपर्यंत मराठ्यांना टिकणार आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे। समाधान देशमुख म्हणतात, सरपंच मंगेश साबळे यांनी सदावर्तीची गाडी फोडली, असा सरपंच प्रत्येक गावात जन्माला यावा। गणेश शिंदे म्हणतात, अभिमान आहे तुमचा, येणाऱ्या काळात कुत्र्यासोबत मालकाला सुद्धा झोडपलं पाहिजे। नंदकुमार देशमुख म्हणतात, प्रत्येक सरपंच असा पाहिजे तरच विकास होईल। मुंजा भाऊ शेळके म्हणतात, मराठ्यांमध्ये नवचैतन्य आणण्याचं कार्य आहे भाऊ तुमचं। जय जिजाऊ, जय शिवराय।